आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व भीमाशंकर टेम्पल एक्सप्लोअर करणार आहे. तर पाठीमागे हा विला बघताय, हा मी बुक केला होता. आम्ही जरा जवळ आम्ही 8 जण आहोत. 8 जणांचे आम्ही स्टे तिथे गेला होता. स्टेचा टूर तुम्हाला मी मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक्सप्लोअर करूया भीमाशंकर. तर जवळ भीमाशंकर मंदिरापासून 10 किलोमीटर लांब आम्ही स्टे केला आहे. कारण की तिथे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. सॅटर्डे संडे आहे त्यामुळे रेट्स खूप हाय असतात तिथे. तर आम्ही थोडं लांब घेतला आहे थोडं पीस. इथून आम्ही जाणार भीमाशंकर, आपण एक्सप्लोर करूया. या रूमचे रेट्स तुम्हाला सांगतो. रूमचे रेट आम्हाला पडले एका रूमचे 1100. आणि आम्ही 2 रूम घेतले होते 8 जण. मस्त रूम होते. एका रूममध्ये 4 बेड होते. तर आम्हाला पूर्ण सुखसुविधा सगळी भेटली. गीजर आहे, एसीची गरज नाही. तर पूर्ण थंडी आहे, पूर्ण फ्रेश रूम आहेत, एअर कंडिशन होत राहते. या स्टेचं नाव तुम्हाला दिसतंय पाठीमागे, लॉजिंग. इथून जवळजवळ काहीतरी 15 किलोमीटर आहे भीमाशंकर. तर आपण जाऊन बघूया. तुम्हाला या व्हिडिओमध्ये भीमाशंकर मंदिराची पूर्ण माहिती कळेल. आणि त्याच्या आसपासचे जे प्लेस आहेत ते आम्ही कवर करणार आहे. ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडेल. तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा. तर तुम्हाला आज इकडचं थोडं हे आमच्या बाईक पार्क केल्या आहेत. आणि समोरच ते रूम्स आहेत, 2 रूम आम्ही घेतलेले. तर समोरच एक छोटीशी बाल्कनी आम्हाला भेटली होती. इथून असं वरती जाण्यासाठी आहे. बाहेर रोडला लागूनच आहे. ओके, तर आपण वरती जाऊन तुम्हाला रूम टूर देईन थोड्या वेळाने. काय झालं रे, थंड घे. दोन रूम भेटलेत आम्ही, हा एक आणि हा एक. इथे साईडला इथे बाहेर बसण्यासाठी चांगली स्पेस दिली आहे. तुम्ही तुमचा क्वालिटी टाइम इथे स्पेंड करू शकता. आणि समोरच एक अजून एक रूम आहे. ही रूम आणि ही रूम, एक रूमचा तुम्हाला टूर देतो. टीव्ही पण आहे. सध्या आता काही चालू नाही आहे कारण की इथं लाईट फ्लक्च्युएट होते, बंद चालू होते. बघा वरती पण मस्त. तर इथं 4 जण झोपू शकतात. तिकडे पण 4 जण झोपू शकतात. हा समोर एक मिरर दिला आहे. इथं बेसिन आणि एक नीट अँड क्लीन वॉशरूम आहे. गीजर पण सुविधा दिली आहे. छोटा आहे पण 1 नाईट साठी ठीक आहे. तर हा एक अजून एक माझा व्लॉगर मित्र शूट करतोय. हा एक इथे चालू द्या, चालू द्या, तुझा पण चालू दे. तर इथे पण आहे स्पेस. इकडचं तुम्हाला वॉशरूम दाखवतो, सेम आहे. इथे 2 रूम झोपू, इथे 2 जण झोपू शकतात आणि इथे 2 जण झोपू शकतात. तर असे आम्ही 2 रूम घेतले. सकाळी पण तुम्हाला हा टूर देईनच. आता सध्या रात्रीचा व्ह्यू असा दिसतोय. ते सगळे मित्र हा सुंगट्या. आता पाऊस पडायला लागलाय, विजा कडकत आहेत. तर चला मित्रांनो, आता मी निघालोय गाड्या अडकून. गाड्या काढतो, डायरेक्ट भीमाशंकरला भेटतो. राक्षस मारलाय ना तेव्हा शंकर कोटेश्वर म्हणून खाली गाव आहे, भीम बोरगिरी म्हणून.
ज्योतिर्लिंग भीमाशंकर इथं अरे हे सगळं आम्ही त्या एंट्रन्सच्या इथं पोचलो. हा बाबा एंट्रन्स इथून एंट्रन्स आपण जायचं तर हे सगळे माझे मित्र मस्त अरे काय बोलतात नाही 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 छोटे हे काय काय बोलत नाही ना म्हणजे अरे अरे बोलाय तुझ्यामध्ये काय बोलतात याला काय बोलतात आपण काय केले ते छापले हा टिक्का महाकालचा टिक्का याच ठिकाणी शंकराने भीम राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडण्यात आले. ते आपण थोड्याच वेळात एक्सप्लोर करणार आहे. मित्रांनो हे पाठीमागे ते मंदिर जस आपण इथे पोचलो आहे तर आत्मे जाऊन दर्शन करूया. तुम्हाला सांगेन किती वेळ लागतो आणि इथं काय काय सुविधा आहेत त्या दर्शनासाठी ते मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. तर भीमाशंकर राहून एक मंदिर आहे राम मंदिर रात्र जाऊन आपण ते त्याच्या पाया पडूया. राम मंदिरच्या पाया पडून तर झालंय तर आपण चाललो आहे गुप्त भीमाशंकर एक्सप्लोर करूया. मंदिराचं दर्शन करून बाहेर आल्यानंतर तर समोर राम मंदिर राम मंदिराचं दर्शन केल्यानंतर सरळ हा रोड पकडून खाली जायचं आहे गुप्त भीमाशंकरसाठी. तर ते समोर दिसतो मग तो ब्रिज तर ब्रिजवरून न जाता आपल्याला जिथं गाडी दिसते ते गाडीच्या रूटने खाली जायचं तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा. व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला माहिती पडेल की गुप्त भीमाशंकरच्या इथे कसं जायचं. पाणी हा इथे पेशवेकुंड आहे तर आपण जाऊन बघूया. एक लाकूड पण कसं तरंगते केवढं मोठं. तर हे कुठलं कुंड आहे पेशवे कुंड ना पेशवे कुंड खूप कचरा गेला इथे. हा कासव
असं मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर तुम्ही इथं पेशवे कुंडाच्या इथं येऊ शकता थोडा बघण्यासाठी. कुंड बघू शकता, त्यागाची कुंड ही कशी असते इकडे तुम्हाला थोडा आयडिया मिळेल. अजून बघूया एक्सप्लोर करू आजूबाजूला काय आहे. बोर्ड पण लिहिलाय गुप्त भीमाशंकर. हा इथून बघ, इथून हा रूट बघा, हा खाली झाला, इथून जायचं आहे. रोडवर न जाता सरळ खाली जायचं आहे. इकडे येण्यासाठी थोडी ट्रेकिंग करावी लागते, जास्त ट्रेकिंग नाही आहे, 1 किलोमीटर 2 किलोमीटर तुम्हाला थोडं ऑफ रोडिंग रस्ता चालायचा आहे. आज संडे आहे, खूप गर्दी आहे मित्रांनो. मी तुम्हाला रेकमेंड करेन शनिवार रविवार येऊच नका जर तुम्हाला सुकूनमध्ये जर दर्शन करायचं असेल ना, तर सॅटर्डे संडे येऊ नका, मधले दिवस या, वीकडेजमध्ये. मला दर्शन करायला कम से कम 3 तास लागले. आता श्रावण पण नाही, श्रावण नसून पण आम्हाला दर्शन करण्यासाठी 3 तास लागले, म्हणजे विचार करा. बाकीचे अडकले ते अजून येत आहेत, तर आम्ही बोललो की पुढे जाऊन गुप्त भीमाशंकर करू. तर जागोजागी असे मार्किंग केले आहेत, ऑरेंज मार्किंग जाण्यासाठी. तर भीमाशंकराची तुम्हाला मी स्टोरी सांगतो, हा भीमाशंकर नाव हे कसं पडलं. तर तुम्हाला माहिती आहे लंकेचा राजा रावण, तो रावणचा मुलगा होता भीम. तर भीमने या एरियामध्ये खूप हाहाकार केला होता, तर त्याच्या त्रासाने तर शंकराला इथे त्याचा वध करावं लागलं, तर म्हणून या जागेला भीमाशंकर असे नाव पडलं. आणि इथे पुढे एक मंदिर पण आहे ज्याचे साक्षीदार गणपती होते. तर गणपतीचं मध्ये एक मंदिर लागतं, त्याला साक्षी गणपती असं पण बोलतात. कारण की ते साक्षीदार होते की शंकराने इथे त्या राक्षसाचा वध केला होता. आणि वध केल्यानंतर जे देवदेवता होते त्यांनी शंकराला हे केलं, काय त्याला बोलतात रे, कृपया काय की तुम्ही इथेच स्थापन व्हा आणि इथे त्यांचं मंदिर बनवलं. तर या मंदिराचं नाव भीमाशंकर असं पडलं. तर तुम्हाला ही जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा. तर इथून जायचं आहे गुप्त भीमाशंकरला, जसं तुम्ही बोर्ड बघितला इथे पण मार्किंग केले आहेत ब्लू कलरच्या. बघा तसं खूपच जंगल आहे. आता जंगल पूर्ण घनदाट झालंय, आम्ही दोघंच मॅन वर्सेस वाईल्ड करतोय. आले पडलो तर वाटत माझे जीवाला, माणसं दिसायला लागले. हा रूट इथून आल्यानंतर तर इथून आपण खाली चाललोय गुप्त भीमाशंकरला भेट द्यायला. इथं आपल्या खाली जायचंय, इथून असं जायचंय
त्या पिंडाकडे राजामध्ये विद्वान आहे ना, भीमासुर राक्षस मारलाय ना तेव्हा शंकर कोटेश्वर म्हणून खाली गाव आहे भीम बोरगिरी म्हणून, ते कोटेश्वराचं मंदिर आहे तिथं 33 कोटी देवांची सभा झाली आणि नंतर शंकर आहेत ना हे भीमा नदीने वरती आले, ते इथं ध्यानस्थ झाले, इथं गुप्त होऊन भीमाशंकरला निघाले. तर ती मूर्ती ती पिंड आहे ना अर्धनारीनाथाचं शिवशक्ती पिंड आहे आणि ही स्वयंभू शिवलिंग आहे पंचमुखी पिंड आहे. हे शंकर आहेत ना इथे संध्याकाळच्या 8 ते 8:30 ध्यानस्थ असतात. अशा तऱ्हेने मित्रांनो आपला भीमाशंकर हा एक्सप्लोर करून झाला. आता सगळे चाललो आहे आम्ही हे सगळे मित्र. से गाईज बाय 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 बाय.